राजू भाऊ कसं बघता तुम्ही वणी विधानसभा क्षेत्राला? मागील 10 वर्षात टोटल तुम्ही भाजपचे कार्यकाल बघता, तर काय त्याचं आकलन करा आणि काय म्हणजे? मला 10 वर्ष म्हणण्यापेक्षा मला जसं राजकारण आठवतं तसं 30 वर्षाचा प्रवास मी या वणी विधानसभेचा पाहिलेला आहे. 3 टर्म पाहिले मी काँग्रेसचे, 3 टर्म पाहिले शिवसेनेचा, 1 टर्म पाहिला, त्याच्यानंतर 2 टर्म भाजपचे पाहिले. परंतु या वणी मतदारसंघामध्ये काही बदल घडला का 30 वर्षात? तर त्याचं उत्तर आहे नाही. ग्रामीण भागात जनतेला काही नवीन काही मिळालं का? तर नाही. युवकांसाठी काही उपाययोजना आहेत का? तर नाही. माझ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही आहे का? तर नाही. आरोग्य यंत्रणा आहे का? तर नाही. कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना शेतात जायला पांदन रस्ता आहे का? तर नाही. शेतकऱ्याचे प्रश्न आजपर्यंत विधानसभेमध्ये कुठल्या आमदारांनी आजपर्यंत मांडले त्याचे उत्तर नाही. शेतकरी मेला की वाचला की फाशी घेतली की आत्महत्या केली याच्यासोबत काही घेणं देणं नाही. युवकाला नोकऱ्या मिळतात की नाही मिळत, त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्याच्या पुढच्या जीवनाचा विचार करायचा का? तर नाही. म्हणजे एकंदर जर विचार केला तर या 30 वर्षामध्ये मी पाहिलं तर सगळा नाहीचा पाडा आहे. आत्ता मध्यंतरी काळामध्ये काही रस्ते झाले, रस्ते म्हणजे हा विकास नव्हे. आज माझा युवक इथला स्थानिक युवक इथं नोकरी उद्योग धंदे असताना सुद्धा बेरोजगार आहे. त्याचं कारण हे लोक निवडून आलेले निष्क्रिय लोक, यांच्या मनात तळमळच नाही हो जनतेविषयी. जनतेसाठी काय करायचं, जनतेला युवकांना कशाची गरज आहे, माझ्या माता भगिनीला कशाची गरज आहे, माझ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना काय गरज आहे. इथं 1992 वणी मतदारसंघामध्ये वणी इथे उपजिल्हा रुग्णालय सँक्शन झाला, परंतु तो आजपर्यंत अस्तित्वात तिथं आलाच नाही. अजूनही ग्रामीण रुग्णालय आहे. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती जर तिथं सिजर जर करायचं असेल तर तिला रेफर चिठ्ठी दिली जाते. जर हाच उपजिल्हा रुग्णालय इथं राहिला असता तर माझ्या माता भगिनीचं सिजर झालं असतं, लहान मोठ्याले ऑपरेशन इथं झाले असते, ऍक्सिडेंटल केस इथं झाल्या असत्या. इथं ट्रामा केअर सेंटर उभं आहे, पण ट्रामा केअर सेंटरमध्ये जे युनिट पाहिजेल ते युनिट नाही, जे डॉक्टर्स पाहिजेल ते डॉक्टर्स नाही. ट्रामा केअर सेंटर कशासाठी निर्मिती केली शासनाने आणि ट्रामा सेंटर का आवश्यक आहे याचं जर ज्ञान जर इथल्या निवडून आलेल्या लोकांना नसेल तर खरोखर म्हणजे माझ्या शब्दात बोलायचं म्हणलं तर पुन्हा त्यांना वाईट वाटेल. शेवटी असो, पळसाल पानं तीनच आहे आणि म्हणून हा नाहीचा पाडा एकदाचा बंद झाला पाहिजे. विधानसभाची घोषणा झाली आहे निवडणुकीची, मनसेतर्फे तुम्ही दावेदार निवडून करत आहात. नागपूरवर कोरोनाची चर्चा आहे की महाराष्ट्राची जर राजसाहेबांची पहिली तिकीट जर ती जर निघत असेल ती बनली आहे, कसं बघता येणार? शेवटी जनता जनार्दन आहे, मतदार आहेत. मला एक आत्मविश्वास आहे की सर्व मतदारांना एक गोष्ट माहिती, मग तो विरोधक जरी असला तरी त्यांना एक गोष्ट माहिती आहे, जर काम असेल तर ते काम फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करू शकते, इतर कुठलाही पक्ष करू शकत नाही. हे विरोधकांनाही माहीत आहे. गेले 18 वर्ष 24 घंटे काम करणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख या मतदारसंघामध्ये आहे. मग तो माझा ग्रामीण भागातला कष्टकार असेल, माझा युवा मित्र असेल, माझ्या मुली असतील, माझ्या वडीलधारी व्यक्ती असतील, किंवा इथली संपूर्ण जनता असेल, शहरातली जनता असेल, ज्या ज्या वेळेस जनतेला काम पडलं त्या त्या वेळेस मी माझा परिवार म्हणून त्याच्यासाठी धावून गेलो. मग मध्यंतरी पूर आला होता आणि शेतीच्या शेती वाहून गेल्या, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा शेती वाहून गेल्या आणि शेतकरी हताश झाला होता. अशा वेळेस मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 7,500 एकर जमीन दत्तक घेतली आणि त्यांना मोफत बियाणं वाटलं. का? तर मला उद्याच्या पेपरमध्ये माझ्या कष्टकार वडीलधाऱ्या व्यक्तीची आत्महत्या पाहायची हिंमत नव्हती, म्हणून 7,500 एकर जमिनीला आम्ही मोफत बियाणं वाटलं, त्याला नाव सुद्धा दिलं आम्ही शेतकरी सन्मान्य राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना. आणि त्या दत्तक योजनेअंतर्गत आम्ही संपूर्ण कष्टकऱ्याला दिलासा द्यायचं काम केलं. एवढंच नाही तर घराघरात पाणी शिरलेलं होतं, गुराढोरांना चारा नव्हता, तर तो चारा आम्ही हैदराबाद पासून आपल्या इथल्या करंजी पासून गुराढोरांच्या चाऱ्यापासून ते माझ्या माता भगिनी माझे शेतकरी उपाशी लावणे म्हणून 15 दिवसाची किट,
म्हणजे त्या किट मध्ये एवढं मी लक्ष ठेवलं होतं, एवढं आम्ही लक्ष ठेवलं होतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपत पर्यंत एवढंच नाही तर आम्ही पॅड सुद्धा त्याच्यामध्ये दिले होते, माझ्या माता भगिनीला त्रास होऊ नये कुठल्या गोष्टीचा। हा जिव्हाळा आहे माझा जनतेसाठी, मी काही निवडणूक आली म्हणून लढत नाही किंवा पडलो म्हणून हारत नाही, मला जनतेसाठी काम करायचं आहे, मी जनतेसाठी काम 100% करेन। आजही माझ्या हातात निकाल नाही आला तरी मी उद्या सकाळपासून जनतेसाठी काम करेन, हे जनतेला सुद्धा माहिती आहे। आणि म्हणून माझी एक जनतेला एक विनंती आहे, जर तुमचा माझ्यावर एवढा ठाम विश्वास आहे, माझ्या हातात काही नसताना मी या सगळ्या गोष्टी करू शकतो, तर एकदा त्या संसदेत मला बोलायची संधी द्या, तुमचे उरले सुरले दुखले सुद्धा मी घालवेल। शेतकऱ्यांविषयी, शेतकऱ्यांच्या पिकांविषयी, त्यांना मिळणाऱ्या भावांविषयी हा सगळा आवाज या वणी मतदारसंघातलाच नव्हे तर या विदर्भातला त्या विधानसभेत गुंजल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं फळ निश्चित मिळेल। कारण मी आजपर्यंत जे जे आंदोलन केले, ज्याच्या ज्याच्यासाठी आंदोलन केले, मग त्याच्यासाठी मला 17-17 दिवस जेलमध्ये राहावं लागलं, परंतु माझं आंदोलन यशस्वी झालं। इकडल्या विरोधी लोकांना असं वाटत होतं की उंबरकरांना जेलमध्ये टाकलं म्हणजे आपण खूप मोठं काम केलं, पण या मूर्खांना हे समजलं नाही की उंबरकरांनी जे आंदोलन केलं, उंबरकर जेलमध्ये जरी असला तरी ज्या जनतेसाठी आंदोलन केलं ते आंदोलन त्याचं यशस्वी झालेलं आहे, हे यांच्या कळण्याच्या बाहेर आहे। यांना माणुसकी नावाची काही उरलेलंच नाही, लाज राहिलेली नाही, याला लाज मधून आपण लाजा विकून खाल्लेले हे लोक निवडून येतात, सत्ता करतात, पैसे कमवतात, पैशासमोर याला काही कळत नाही, एवढा लचाड काम या लोकांचं आहे। राज्यात दल बदलू लोकांची कमी नाही, सध्याची परिस्थिती तुम्ही बघता की भाजप झाला, काँग्रेस झाला आणि इतर झालं, दल बदलू लोकांची कमी नाही। अशात एक निष्ठ एवढ्या दिवसापासून राजसाहेब ठाकरे ना तुम्ही सतत जुडलेले आहात, एकनिष्ठ कार्यकर्ते आहात, काय तुमचं मनोगत आहे की जे बघता आणि राजसाहेबांना आतापर्यंत तुम्ही जुडलेला, तुम्हालाही ऑफर आली असती पण काय सांगाल काय? थोडक्यात सांगायचं म्हणलं तर राजसाहेबांनी आम्हाला एक नवीन चेहरा दिला, आम्हाला या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली, मला ह्या वणी मतदारसंघाचं काम करायची संधी दिली, माझ्या सर्व जनतेचे दुःख निवारण करण्याची संधी दिली। आणि अशी संधी आणि एवढ्या तळमळीचा महाराष्ट्राविषयी प्रेम करणारा नेता किंवा जनतेविषयी प्रेम करणारा नेता, स्पष्ट बोलणारा नेता, युवकांविषयी विचार करणारा नेता, माझ्या वडीलधारा व्यक्तींविषयी विचार करणारा नेता, कला क्षेत्रामध्ये जोडलेला नेता, असे असंख्य गुण साहेबांमध्ये आहेत। आणि मला वाटत नाही की मी दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं, मला गर्व आहे की मी राजसाहेबांचा सैनिक आहे, मी राजसाहेबांसाठी काम करतो आणि तेवढंच प्रेम मला राजसाहेबांचं भेटतं याचा मला अभिमान आहे। आणि म्हणून या जीवाजीव जोपर्यंत आहे, मी तर नेहमी सर्वांना सांगत असतो, मी भाषणातही सांगत असतो की मेल्यावर सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा माझ्या अंगावर पांघरावा। गंभीर प्रश्न तुम्हाला विचारतो, शेतकरी आत्महत्याचा एक प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यात, आता तुमच्यासोबत चर्चा होते, तेव्हा तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या या जिल्ह्यात होत आहे, आकडे जे येत आहे समोर ते लपवण्यात येत आहे असंही तुम्ही आरोप केलेला आहे, कसं बघता याला? आणि सत्ताधाऱ्यांनी काय केलं, ते काँग्रेस असतो, शिवसेना असतो किंवा भाजप असतो, आपण जास्त लांब जाऊया नाही, ह्या 5 वर्षामध्ये सगळ्यांच्या सत्ता पाहिल्या, सगळेजण विरोधात पाहिले, आणि या 5 वर्षामध्ये जे आता विरोधात आहेत ते आधी सत्तेत होते, जे सत्तेत होते ते आता विरोधात आहेत। पण ह्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी कुठले ठोस पावलं उचलले हे मला माझ्या शेतकरी बंधूंनी सांगायचं। आज माझा शेतकरी जे उगवतोय ना त्याची लागत सुद्धा त्याला मिळत नाही, किंबहुना त्याला त्याची रोजी सुद्धा पडत नाही, घरातले 4 जण त्या शेतात राबतात तर त्यांना 200 रुपये सुद्धा रोजी पडत नाही। आणि असं असताना त्या शेताच्या भरोशावर त्याचा परिवार असतो, त्या शेताच्या उत्पन्नावर त्याचा वर्षभराचा आराखडा असतो। आत्ता जर इथून सोयाबीन आपण कापलं आणि मंडीमध्ये नेलं तर आतलं आपल्याला घरी माहित असतं की आज 42 रुपये भाव आहे म्हणून तो कास्तकार माल भरतो, माल विकायला येतो, आणि वणीत 25 किलोमीटर मध्ये आल्यावर त्याला असं लक्षात येतं अरे आता 3500 रुपये भाव झाला, म्हणजे एवढी कास्तकाराची कुचंबना होते। आणि कास्तकार हा बिचारा हवालदिन झालेला आहे, शेवटी त्यालाही परिवार आहे, त्यालाही मुलं बाळ आहेत, त्यालाही सगळ्या गोष्टी लागू आहेत, त्याच्याही मुलीचं लग्न आहे,
अशा प्रकारच्या अनेकशा विवंचना त्याला तरसावत असतात, भेडसावत असतात. आत्ता सकाळी काही कष्टकर माझ्याकडे आले, अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, 8 दिवसापासून टिपी जळलेली आहे. माझं पीक आता वाळतंय, आज जर पाणी दिलं नाही तर पीक वाळायला लागलेलं आहे, आणि आज जर पीक वाळलं तर मी काय खाऊ. आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर डोकं सरकतं. मग तुम्ही जे आम्हाला म्हणतात की मनसेवाले तुम्ही मारता, अरे महाराजांना त्याची काय पूजा करायची? ज्यावेळेस माझा कष्टकर मरतोय, लाईट बिल भरतोय, आणि तो जर त्या लाईन अभावी जर शेताला पाणी देऊ शकत नसेल, आणि अधिकारी जर हे घरी झोपत असतील, तर अधिकाऱ्याला वटणीवर आणायचं कसं? या बाकी तर लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाही. तुम्हाला पहिलेच सांगितलं, यांना पैशापुढं कुणाचा जीव गेला तरी दिसत नाही. यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला यांचा महिना सांगितलेला की मला 5 लाख रुपये पाहिजे, मला 10 लाख रुपये पाहिजे. यांच्या महिन्याचे पैसे काढायसाठी कष्टकराचे जीव चालले, सर्वसामान्य लोकांचे जीव चाललेले. मग चिडणार नाही का जीव? आणि मग हे आमची बदनामी करतात की मनसेवाले हात उचलतात. अरे आम्ही हात जोडून एकदा सांगतो, नाही ऐकल्यावर आमच्याजवळ इलाज नाही. आम्ही तुमच्यासारखे भाडकाव नाही आहेत, आम्हाला जनतेचा जीव प्रिय आहे, आणि आम्ही ते सातत्याने करत असतो. म्हणून शेतकऱ्यांविषयी खूप काही करता येतं. शेतकऱ्याला लाडल्या बहिणीला 1500 रुपये देण्यापेक्षा तिला जर सक्षम केलं, तिला जर तुम्ही वेगवेगळ्या उद्योगासाठी फंडिंग केलं, तर माझी बहीण ही स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. किंवा एवढंही नाही केलं, माझ्या ग्रामीण भागामध्ये माझ्या कष्टकऱ्याच्या पिकाला जर तुम्ही माल दिला, सोयाबीनला भाव दिला, कापसाला चांगला भाव दिला, तर माझ्या बहिणीला 1500 रुपयाची गरज नाही. एकीकडे सरकार काय करतंय, थोबाडीत मारते, डोळे पुसण्याचं नाटक करते. जीएसटीनी कष्टकर मारला, बियाण्यावर जीएसटी आहे, खतावर जीएसटी आहे, आणि आजचं बियाण्याचं जर किंमत पाहिली आणि त्या रेशोमध्ये आज जर मालाची किंमत पाहिली तर याच्यामध्ये भरपूर फरक आहे. हा कुठंतरी कमी झाला पाहिजे. त्या घरात त्यांना जगण्यापुरते तरी पैसे मिळाले पाहिजेत. ह्या डोक्यानी जर माणूस म्हणून जर काम केलं ना, तर निश्चितच आपण 1500 रुपये देण्यापेक्षा काय केलं, 1500 रुपये दिले, दुसऱ्या दिवशी तेल वाढलं. माझ्या बहिणीच्या घरातलं स्वयंपाक घरातलं सगळं साहित्य वाढलं, सिलेंडर, तेल, साखर, मीठ पासून सगळं सगळ्याचे भाव वाढले. औषधीचे भाव जवळपास 25% वाढवले. औषधी म्हणजे आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या औषधी. आमच्या मतदारसंघामध्ये हा खनिजांनी नटलेला माझा मतदारसंघ आहे, परंतु जेवढा अभिमान त्याचा आहे तेवढंच दुःख पण आहे. कारण याच्यासोबत पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ह्या पोल्युशनमुळे इथं भयानक रोग जन्माला येत आहेत. माझ्या माता भगिनीला गर्भाशयाला गाठ येणे, गर्भाशयाचे कॅन्सर होणे, स्तन कॅन्सर होणे, किडण्याचे कॅन्सर होणे, लंग्स कॅन्सर होणे, श्वासाचे त्रास होणे, बधिर होणे, मुलं अपंग होणे, मुलं न होणे, अशा प्रकारच्या भयंकर समस्या माझ्या मतदारसंघामध्ये आता मोठ्या प्रमाणात दिसायला लागल्या. आणि वेळेत जर याचा उपाय केला नाही तर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक पाठूनही आम्हाला दर विजेता जास्त आहे. आणि मुंबई, पुणे, नाशिक इथल्या उद्योजकांना विजेचे दर कमी आहेत, म्हणजे हा फरक पा किती आहे. आणि मग आपण म्हणतो की इथून हाकेच्या अंतरावर नागपूर आहे, जिथं नागपूरचं पूर्ण महाराष्ट्र चालवतात नागपूरचे सगळे वरिष्ठ नेते बसून, त्यांना ह्या गोष्टी दिसत नाहीत का? माझ्या विदर्भातल्या गोष्टी दिसत नाहीत, माझ्या मतदारसंघातल्या गोष्टी दिसत नाहीत की फक्त 1500 रुपये द्यायचे, माता भगिनीला गुलवायचं. आता माता भगिनी सुद्धा त्यांच्यावर जाणार नाही, कारण त्यांना माहितीये की 1500 रुपये देऊन त्यांचा संसार उघड्यावर पाडतायत हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. शेवट कसं बघता तुम्ही, आता तुम्ही चर्चेपर्यंत जाणार आणि मंत्री करून तुम्ही उमेदवार आले, काय जनतेला आपण आणि याला सुद्धा सत्तेमध्ये आपल्या विधानसभेच्या ह्याच्या कोणीचा संदर्भ असला तर सगळ्यात पहिले काम वणी लोकांसाठी काय? सर्वात पहिले तर काय, पहिले म्हणजे काय, पहिलेपासूनच पाडा म्हणावा लागणार आहे. इथं रस्ते नाही, इथं वीज नाही, इथं पाणी नाही. अहो वणी शहर हे लाखभर लोकसंख्येची वस्तीचं शहर आहे, आणि ह्या वणी शहरात साधं फिल्टर प्लांट सुद्धा नाही आहे. मध्ये मी स्क्रीनवर जनतेला जागृत करण्यासाठी सह्याची मोहीम राबवली होती, आणि त्या नदी पात्रातून जिथून पाणी ओढलं जातं ना
ते मलमूत्रयुक्त पाणी जनतेच्या घरापर्यंत येतं. अनेक समस्यांचा डोंगर असलेले हे वणी शहर आहे. नुसतं गावातील रस्ते एकच रस्ता चार चारदा करून त्याच्यात पैसे खायचे, कॉन्ट्रॅक्टर सोबत पार्टनरशिप करायची. हा नवीन फंडा जो आता पडलेला आहे तो हानिकारक आहे. जनता त्रस्त झालेली आहे आणि जनतेला एक माहिती आहे की माझ्या हातात काही नसताना मी जनतेसाठी एवढं करतो. मला समोर जर कुणी आलं मला सांगायला लागलं तर मी त्याला त्याच्या जागेवर मला पाहतो आणि म्हणूनच मला सुचतं की मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. माझे वडीलधारी वयोवृद्ध येतात, कित्येक गोरगरीब येतात, ऑपरेशनची सुविधा नसते, परंतु मी त्याला हे नाही सांगू शकत की तू आमदाराकडे जा, तू याच्याकडे जा. त्याला आज ऑपरेशनची गरज आहे, त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करू शकतो. म्हणून त्याचं ऑपरेशन करायचं, ते तिचं बाळंतपण करायचं. 9 महिने गर्भ माता पोटात वाढवते आणि तो गर्भ पैशाअभावी जर गेला तर त्या माझ्या बहिणीला काय वाटत असेल याचा विचार मी करतो ना, म्हणून मी बाळंतपण करतो. ह्या मतदारसंघामध्ये मी नेहमी सांगतो की सर्वात श्रीमंत माणूस मी आहे, की मला या मतदारसंघामध्ये असंख्य बहिणी आहेत, असंख्य बहिणी. राखी पौर्णिमेला जर तुम्ही याल तर हजारो बहिणी मला राख्या बांधतात आणि त्यांचं दुःख सांगतात, म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मला जनता स्वतःच समजतात म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आता जनतेला एक नम्र विनंती करतो की ह्या सगळ्याचं उत्तर माझ्याजवळ, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे. तुम्ही जे जे भोगता ना ते मला माहिती आहे आणि माझ्याच्या जेवढं करणं होते ना तेवढं मी 24 तास करतो, तरी मला वेळ पुरत नाही. माझी एकच विनंती आहे की आता 100% मला एकदा त्या सभागृहात पाठवा. मला आमदार व्हायचं म्हणून नाही बोलत मी, मला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणून तुम्हाला बोलतोय. आमदार फक्त पैसे खायसाठी नसतो, आमदार जनतेचे काम करायसाठी असतो. हे मी जनतेला दाखवून देणार आहे आणि हे जनतेला माहिती सुद्धा आहे की दादा जर आमदार झाला तर दादा काय करतो. आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आता तुम्ही माध्यमाच्या एक वैशिष्ट्य असं आहे की मला जनता कुठेही हात दाखवून काम सांगते, मला वेळ नसला तर फोनवर सांगते, मी त्यांचं काम करतो. मला त्यांना असं वाटलं की दादाला आता घरी बोलून काम सांगा तर ते मला घरी बोलवतात, त्यांचं काम असतं पण मला बोलवतात. मला याच्यात कमीपणा नाही वाटत, मला याचा अभिमान वाटतो की ते मला स्वतःचं समजतात, अधिकाराचं समजतात म्हणून मला बोलवतात. आणि या सगळ्या प्रकारे मी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह पाहत असतो. माझ्या इथं विरोधी पक्षवाले आले काय, कुठल्या समाजाचे आले काय, कुठल्या पक्षाचे आले काय, हेही नसतो पाहत. माझ्याकडे जेवढो व्यक्ती येईल त्याचं 100% काम झाल्याशिवाय राहत नाही. हा रेकॉर्ड आजपर्यंत आहे, 18 वर्षापर्यंत, आणि हाच रेकॉर्ड माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राहील.